जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वणी ग्रामपंचायत पंचवार्षिकचा कार्यकाळ येत्या 22 जुलैला संपणार आहे। प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेशही पारित झाले आहे। त्यानुषंगाने या सदस्यांचा या पंचवार्षिकचा कार्यकाळ संपला असून दिनांक 15 जुलैला अखेरची मीटिंग घेण्यात आली। वणी ग्रामपंचायत प्रशासक म्हणून संजीवनी चौधरी यांची प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे। ते दिंडोरी पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून काम करत आहेत। वणी सरपंच सुनीता भरसट यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले की पूर्ण 5 वर्षात सर्वांनी योग्य सहकार्य केल्याने विकास कामात भर पडली। तसेच सुरुवातीच्या 2.5 वर्षात उपसरपंच म्हणून विलासकड यांनी काम पाहिले होते, त्यांनीही सर्वांचे आभार मानले। तसेच नंतर उपसरपंच मनोज शर्मा व दिवंगत देवेंद्र गांगुर्डे यांनी उपसरपंच पद भूषवले होते। शेवटच्या काही दिवसासाठी उपसरपंच म्हणून निलोफर मानियार यांनी कामकाज पाहिले। जनतेने आम्हाला चांगल्या भावनेने या ठिकाणी बसवलं, त्या जनतेच्या चांगल्या भावनेला कुठे तडा जाऊ नये म्हणून आम्ही सदैव प्रयत्न करीत राहिलो। आणि वणीमध्ये आदरणीय झिरवळ साहेबांच्या माध्यमातून जे काही विकास कामं जे प्रलंबित राहिली होती ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट रस्ते घेतले, गटरीचे कामं, अशा अनेक जे काही कामं होते, सार्वजनिक कामं, शौचालय असतील, इतर सर्व सोयी, बाजार पटांगणाचा 5 दिवसाचा जो विषय प्रलंबित होता, तर तिथे पावसाळ्यामध्ये फार दुर्गंधी व्हायची, हे सुद्धा आम्ही कॉन्क्रीटीकरण करायचं काम या ठिकाणी या 5 वर्षात आम्ही केले। आणि जे काही चांगले काम राहिलेले होते ते सुद्धा त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार केलेले। सॉरी ग्रामपंचायत सदस्य मनोज थोरात, देवराम खांडवी, मनोहर धूम, संतोष गवडी, मंगल चौधरी, द्रौपदाबाई गांगुर्डे, शकुंतला कोकाटे, रुपाली भांबेरे, वंदना जाधव, मनीषा गांगुर्डे, ग्रामविकास अधिकारी जी आर राढव आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।